नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं साध्या व सोप्या पद्धतीने झटपट असा मसालेभात. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम मी कुकरमध्ये तेल घेतलं आहे. तेल थोडंसं तापलं आहे, त्याच्यामध्ये लसूण ही मी उभी चिरून घेतले. लसूण 3 ते 4 पाकळ्या घेतल्यात लसणीच्या. त्यामध्ये लवंग 2 ते 3, काळी मिरी थोडी 4 ते 5 दाणे, दालचिनी साल आणि तमालपत्र म्हणजे दालचिनीची पानं, थोडासा कढीपत्ता, उभी चिरलेल्या मिरच्या 3 आणि उभा चिरलेला कांदा. हा मोठा कांदा आहे. मी सगळं तेलात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं लालसर व्हायला द्यायचं. त्यामध्ये उभ्या चिरलेला टॅमॅटो, 1 टॅमॅटो घेतला मी उभ्या चिरलेला, तो मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकले थोडंसं 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. एवढं सगळं मिक्स करून 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं. ही झटपट रेसिपी आहे. एक उभा चिरलेला बटाटा, त्याची मी साल काढून घेतली, तोही चांगला त्या मसाला मी मिक्स करून घ्यायचा एका मसाल्यामध्ये. त्यानंतर तांदूळ जे मी धुवून घेतले होते स्वच्छ 3 वेळा, एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला मसालेभात करायचा होता. असा मसालेभात तुम्ही नक्की घरी करून बघा झटपट. चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे मीठ मसाला आहे तो सर्वत्र लागेल. पाणी ओतायचं त्याच्यामध्ये. जेवढं आपण भाताला ठेवतो त्याचप्रमाणे ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. आणि कुकरच्या 3 शिट्या द्यायच्या. पाणी होताना परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि कुकरच्या 3 शिट्या द्यायच्या आपल्याला. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.